नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अनअकॅडमी या देशातल्या सर्वात मोठ्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मी भूषण धूत आपलं हार्दिक स्वागत करतो. तर विद्यार्थी मित्रांनो, मागच्या 5 लेक्चर्समध्ये आपण पूर्णतः MPSCचा सिलेबस काय आहे, त्याचं टोटल महत्त्वाचे टॉपिक्स कोणते आहेत, त्याचं पूर्ण गतवर्षीच्या परीक्षांचं ॲनालिसिस प्रत्येक टॉपिकचं आपण बघितलं आणि त्यानंतर आपण आपली स्ट्रॅटजी ठरवली होती. आता एकदा आपली स्ट्रॅटजी ठरवल्यानंतर आपण अभ्यास करू. आता आजचं आपलं जे लेक्चर आहे ते आहे की हाऊ टू अटेंड द MPSC CSAT पेपर. तर मित्रांनो, आता एक्झामच्या आधी असं म्हणतात की जवळपास 50-60 पूर्ण कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट तुमच्या ज्या काही आहेत, पेपर जे आहेत ते तुमचे सॉल्व झालेले असले पाहिजेत. पण ते पेपर कोण सोडत असताना किंवा तुम्ही जेव्हा आयोगाचा पेपर सोडवणार राज्यसेवा पूर्वपरीक्षेच्या वेळेस, तर त्या पेपर सोडत असताना कोणत्या स्ट्रॅटजीनी किंवा कोणत्या अप्रोचनी तो पेपर आपल्याला अटेम्प्ट करायचा आहे हे माहीत होणं आपल्याला आवश्यक आहे, त्याचा आपण अभ्यास करणार आहोत. तर मित्रांनो, सगळ्यात पहिले ज्यांनी जॉईन केलं नसेल, माझं टेलिग्राम चॅनल आहे. सो त्याचं नाव आहे CSAT_Bhushan. सो हे टेलिग्राम ॲपवरती माझं चॅनल आहे CSAT_Bhushan. हे चॅनल तुम्ही आठवणीने प्रत्येकजण जॉईन करून घ्या. जसं तुम्हाला माहिती आहे की आपण त्याच्यावरती रेग्युलरली काहीतरी नोट्स वगैरे कंटेंट टाकत असतो आणि ते आपण अनअकॅडमीच्या प्लॅटफॉर्म थ्रू वगैरे यूट्यूबच्या लेक्चर सिरीज थ्रू आपण डिस्कस करत असतो. ठीक आहे, तर मग CSAT_Bhushan माझं परिचय. माझं नाव भूषण धूत. जसं की आपण याच्या आधीच्या लेक्चर्समध्ये आपण बरेच लेक्चर्समध्ये आपण बेसिक गोष्टीवर डिस्कस करत आहोत. माझं इंजिनिअरिंग झालेलं आहे इलेक्ट्रॉनिक्स अँड पॉवर, याच्यामध्ये बी. 2 वर्ष मला सिमेन्स जर्मन मल्टीनॅशनल कंपनीमध्ये इंजिनियर वर्क एक्सपिरियन्स आहे. मी CSAT कॉम्प्रिहेन्सिव्ह मॅन्युअल नावाचं माझं पुस्तक आहे, या पुस्तकाचा मी लेखक आहे. तसेच मी स्टेट इन्स्टिट्यूट फॉर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह करिअर सीएट मुंबई, ACEC आंबेडकर डॉक्टर आंबेडकर कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन सेंटर यशदा पुणे, सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन सेंटर, त्यानंतर बार्टी बँक थ्रू बॅचेस, त्यानंतर गव्हर्नमेंट प्री आयस ट्रेनिंग सेंटर औरंगाबाद, नाशिक, नागपूर, कोल्हापूर आणि अमरावती, या सर्व महत्त्वाच्या गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन्समध्ये टीच करता आहे. बऱ्याचशा ठिकाणी मी माझे काही ठिकाणी माझे वर्कशॉपसुद्धा मी कंडक्ट केलेले आहेत. तसेच मुंबई, पुणे, कोल्हापूर, नांदेड अशा अनेक मोठमोठ्या शहरांमध्ये, औरंगाबाद, मी माझे सेमिनार्स वगैरे कंडक्ट केलेले आहेत. महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, लोकमत यांसारख्या मराठी अनेक वृत्तपत्रांमध्ये सुद्धा मी माझे लेख लिहिले आहेत. तर मित्रांनो, आता आजचं आपलं जे काही डिस्कशनचा टॉपिक आहे, CSATचा पेपर अटेम्प्ट कसा करायचा, तर यासाठी आपण ॲक्च्युअल पहिले एक CSATचा पेपर घेऊयात. तर लेट सपोज, चला घ्या, हा 2019चा समजा CSATचा आपला पेपर आहे. जसा पेपर तुमच्या हातात येतो, करेक्ट, सो सगळ्यात पहिले तुम्हाला तर आन्सर की भेटते, ते आन्सर कीमध्ये OMRs जे काही आहेत ती प्रॉपरली फिलअप करून घ्या. थोडं डोकं जे आहे तर एक्झामिनेशन्स, तो इन जनरल जेव्हा हा पेपर असेल याच्या आधीच तुमचा काय झालेला असेल, GSचा पेपर झालेला असेल. तर जसा GSचा पेपर होतो त्यानंतर तुमचं एक ब्रेक भेटतो तुम्हाला जवळपास 3 तासांचा. या ब्रेकमध्ये फक्त काय करा, जस्ट जेवण वगैरे आपण केल्यानंतर करून घ्या. आणि दुसरी गोष्ट ही आहे की डोकं एकदम लाईट जेवण तुमचं असलं पाहिजे, सोबत कोणतंही आता नवीन माहिती वगैरे काही वाचू नका. सो इन जनरल कोणीही काही तुम्हाला विचारलं, जसा GSचा पेपर आला, तुम्हाला अनेक विद्यार्थी विचारतील की पेपर कसा गेला, काय सगळ्यांना सांगा की पेपर चांगला गेलेला आहे तुमचा. ओके, सो इन जनरल पेपर एक जो कसे जसं आता तुम्हाला इंटरनल माहिती असेल की पेपर कसा गेला आहे, चांगला गेला आहे किंवा अवघड गेला आहे, कसा गेला आहे, पण इन जनरल त्याचा इफेक्ट जास्त तुमचा पेपर 2 वर पडता कामा नये, म्हणून त्याच्यावरती थिंक करू नका. एखादा प्रश्न काय तुम्ही अटेम्प केला असेल, डाऊटफुल प्रश्न असेल, तर तो तुम्ही नेटवरती चेक करता, तो ते नेटवरती चेकसुद्धा तेव्हा करण्याची तुम्हाला गरज नाही. सोबतच जो काही हा जो मधातला गॅप आहे GS आणि CSATच्या पेपरमध्ये, त्यामध्ये CSATचा सुद्धा काही विशेष एखाद्या प्रश्नाचा सराव करणं किंवा एखादा कन्सेप्ट वगैरे वाचण्याची गरज नाही आहे. जर तुम्हाला मॅनेजअप होत असेल तर मग तुम्ही तुमचं काहीतरी थोडंफार शॉर्ट गोष्टी कसं काही आणलं असेल ते थोडं बघू शकता. पण कोणते आता तुम्हाला माहिती आहे की येणाऱ्या 2 तासामध्ये बरेच विद्यार्थी चुकी करतात की या गॅपमध्ये पण काही उतारे सोडून घेतात, तर त्यामुळे आणखी तो थिओरॅटिकल डाटा, तो थिओरॅटिकल कंटेंट असतो, तर त्याच्यामुळे आणखी गोंधळून जाण्याची शक्यता काय असते, जास्त असते. सो म्हणून कधी लक्षात ठेवा मित्रांनो की इन जनरल कोणताही पेपर जो आहे आयोगाचे आलेले कोणते मागचे पेपर्स किंवा का एखादा आलेला त्यातला पॅसेज वगैरे काही तुम्हाला सोडवण्याची गरज नाही किंवा काही रिवाईज करण्याची गरज नाही. तुमचं माइंड जे आहे ते एकदम जे आहे शांत असलं पाहिजे. मग असा हा पेपर सोबत येईल. आता पहिले बघून घ्यायचा सेट कोणता आहे. थोडी मानसिक तयारी म्हणजे सेट ए असेल तर सहसा असाच पॅटर्न असतो की पहिले 50 काय असतील कॉम्प्रिहेन्शन असतील, नंतरचे 25 जे आहेत ते मॅथ्स अँड रिझनिंग असेल, आणि नंतरचे जे काही 5 आहेत ते तुमचे डिसिजन मेकिंग असतील. सो इन जनरल कोणताही जर पेपर असेल तर तुम्हाला माहिती आहे की अशा प्रकारचं डिस्ट्रीब्युशन आहे. पण सेट असेल तर असा सिक्वेन्स असेल,
पण सेट बी सेट सी किंवा सेट डी जर असेल तर होऊ शकतं की याच्यामध्ये मिक्सअप असेल, म्हणजे काही याच्यामध्ये आधी मॅथ्स अँड रिझनिंग असेल, नंतर कॉम्प्रिहेन्शन असेल आणि नंतर डिसिजन मेकिंग असेल, असं एक होऊ शकतं. किंवा होऊ शकतं की आधीच 4-5 कॉम्प्रिहेन्शन, नंतर 8-10-10 एक प्रश्न मॅथ्स रिझनिंगचे, नंतर पुन्हा 4-5 कॉम्प्रिहेन्शन आणि नंतर पुन्हा काय मॅथ्स अँड रिझनिंगचे प्रश्न आणि नंतर मग डिसिजन मेकिंग, असं सुद्धा मिक्सअप होऊ शकतं. तसं जास्त जर मिक्सअप झालं असेल तर तितकंच तुमचं कन्फ्युजन काय असतं, जास्त असतं. तर इन जनरल पेपर सोडवताना आयोगाने जो काही सिक्वेन्स दिलेला आहे त्या सिक्वेन्सनेच आपण जायला पाहिजे असं नाही. आणि ही जी सवय हे सुरुवातपासून लावा तुम्ही, आता घरी जे पेपर सोडवत आहेत त्याच्यामध्ये सुद्धा आयोगाने जो काही पेपरचा सिक्वेन्स दिला आहे त्याच्यानुसारच दिला असेल, त्यानुसार आपण जावं असं नाही आहे. 2015 जर का आपण बघितलं तर स्टार्टिंगला 15 पेपर घ्या, 2013 पेपर घ्या, तर या पेपर्समध्ये जर का तुम्ही बघितलं तर स्टार्टिंगलाच एकदम अवघड अवघड काय आले. 2016 पेपर घ्या, अवघड पॅसेज आले, नंतर पॅसेज काय झालेले आहेत ए सेटमध्ये इझियर आलेले आहेत, आपण ते घेणारच आहोत. तर अशा याच्यामध्ये मग तुमची जर अवघड प्रश्न तुम्ही आधी घेतले त्याच्या टाईम कन्झ्युमिंग मोठे पॅसेज जर का आधी घेतले तर त्याच्यामध्ये तुम्ही गोंधळून जाण्याची शक्यता काय असते, जास्त असते. म्हणून पॅसेजला चूज करणं, कंटेंटचा चूज करणं हे फार आवश्यक असतं. सो त्याची निवड तुम्हाला करता आली पाहिजे, कोणता पॅसेज महत्त्वाचा आहे आणि कोणता आपल्याला जास्त मार्क देऊ शकतो, कशाची लेंथ कमी आहे, कशाची लँग्वेज जी काय ती काय आहे, सोपी आहे. तर लक्षात घ्या, आता आपल्याला एवढं माहिती आहे की इन जनरल कॉम्प्रिहेन्शन जर का आपण बघितले त्याच्यावरती 50 प्रश्न असतात, सो टोटल 10 कॉम्प्रिहेन्शन आपल्यासाठी आहेत. या 10 काय 8 बायलिंगुअल आहेत, एक कंपल्सरी काय इंग्लिश आहे आणि एक काय आहे मराठी आहे. ठीक आहे, सो एक बायलिंगुअल आहे, एक कंपल्सरी इंग्लिश आहे आणि एक काय आहे मराठी आहे, बरोबर आहे. सो इन जनरल दिस इज व्हॉट द कॉम्प्रिहेन्शन. ओके, त्यानंतर नेक्स्ट जर का आपण बघितलं तर मग काय आहे, सो मॅथ्स अँड रिझनिंग, सो मॅथ्स अँड रिझनिंगवरती किती प्रश्न आहेत, 25 प्रश्न आहेत, करेक्ट. सो मॅथ्स अँड रिझनिंगवरती किती प्रश्न आहेत, 25 प्रश्न आहेत. आणि नंबर 3 डिसिजन मेकिंग, पाच प्रश्न आहेत, बरोबर आहे. सो असा मिळून तुमचा टोटल 80 प्रश्नांचा हा जो काही आहे हा पेपर आहे. आता हे करताना बरेच विद्यार्थी पहिल्यांदा असं हे करतात. सो इन जनरल आता इथे मी माझा व्ह्यू सांगणार आहे, तुम्हाला काय अप्लाय करायचं ते अप्लाय करा, पण एक रेग्युलॅरिटी ठेवा. आणि तुमचे जे काही तुम्ही 40-50 आता येणारे पेपर जे आहेत कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्टचे जे काही सॉल्व करणार तर ते सुद्धा या वेळेसनी तुमची या वेळेस तुमचे काय झाले पाहिजेत, सो इन जनरल सॉल्व करून झालेले असले पाहिजेत. तर मग पहिला आहे याच्यामध्ये, सो बरेच विद्यार्थी काय करतात की डिसिजन मेकिंगचे प्रश्न काय करून घेतात, आधी सोडून घेतात. ओके, सो डिसिजन मेकिंग कारण आता सुरुवातीला कारण प्रत्येकाला वाटतं की काय नाही आहे, आता निगेटिव्ह मार्किंग नाही आहे, तर तितकंच आपण काय असलं पाहिजे, ॲडव्हान्टेजमध्ये राहू की जितके लवकर आपण काय सोडून घेऊ, डिसिजन मेकिंग सोडून घेऊ. किंवा काही लोकांना आहे की डिसिजन मेकिंग जर आधी सोडवलं तर आपण काय होतो, थोडे स्टेबिलिटी मोडमध्ये येतो की आपली थोडी स्टेबिलिटी भेटते, थोडं आपण याच्यामध्ये गडबडलेले असतो सीसॅटचा पेपर जेव्हा हातात येतो तेव्हा, तर काय म्हणून काही लोक डिसिजन मेकिंगचा हे आधी सोडून घेतात. पण मी त्याला जास्त प्रिफरन्स देत नाही. याचं कारण काय की जर का आपण याच्या आधीच्या वर्षीचे काही पेपर्स बघितले, समजा आता आपण तर 2019 पेपर घेतो आहे, पण जर 2018 पेपर बघा तर या 2018 पेपर्समध्ये आता इन जनरल खूप दास होऊ शकतं. बघा आता हा जो आहे 78 प्रश्न, फार मोठा प्रश्न आहे. मग आता एवढा प्रश्न वाचायला त्यानंतर त्याच्यामध्ये डिसिजन घ्यायला, आणि हे तरी यावर्षी थोडेफार प्रश्न जे ते लहान आलेले आहेत, हा पण काय मोठा प्रश्न आहे. 2014-15 पेपर बघितले आणि त्यातला डिसिजन मेकिंगचा पार्ट बघितला तर त्यामध्ये डिसिजन मेकिंगचा जो काही पार्ट असतो तो खूपदा लेंथी राहतो. कधी कधी असं होऊन जातं, म्हणून पहिले डिसिजन मेकिंगची लेंथ काय ती बघून घ्या. होऊन जातं असं कदाचित की कधी कधी काय होतं की खूप जास्त डिसिजन मेकिंगचे प्रश्न काय येतात, लेंथीर येतात. आणि मग जर लेंथीर प्रश्न आले तर तुमचे जवळपास 15-20 त्या डिसिजन मेकिंगच्या 5 प्रश्न सोडवण्यामध्ये तुमचे काय चालले जातात, कधी कधी 15-20 चालले जातात. म्हणून ही सुद्धा काळजी घ्यायची की डिसिजन मेकिंग जे आहे ते एक्स्ट्रीमली फास्टमध्ये सोडवायचे. पण मी पहिले डिसिजन मेकिंग घ्या असं जास्त प्रिफर करत नाही, कारण सर्वात जास्त प्रश्न 50 कॉम्प्रिहेन्शनवरती आहेत. सो म्हणजे 10 उतारी तुम्हाला एक्झामिनेशन्समध्ये आहेत. मग म्हणून तुमची अभ्यासाची पहिली प्रायोरिटी काय असली पाहिजे, कॉम्प्रिहेन्शनच पहिली काय करा, अटेम्प्ट करा. पण कॉम्प्रिहेन्शनसुद्धा आपण किती अटेम्प्ट करायचं हा सुद्धा प्रश्न आहे. एकदम काही लोक नियम लावून घेतात की नाही 1 तास 10 किंवा 1 तास 15 माझे कॉम्प्रिहेन्शनचे 50 झालेच असले पाहिजे, म्हणजे प्रत्येक पॅसेज जो आहे तो 8 आपल्याला झालेला असला पाहिजे, 7-7 आपला प्रत्येक पॅसेज झालेला असला पाहिजे. हा सुद्धा मित्रांनो चुकीचा अप्रोच आहे. पहिली गोष्ट पॅसेज कसा येईल हे आपल्याला माहिती आहे का, नाही. पहिली गोष्ट पेपरची काठिण्य पातळी काय हे आपल्याला माहिती आहे का, नाही. उगाच काहीतरी पेपरचा अटेम्प्ट किती असला पाहिजे, सीसॅटमध्ये मला मार्क किती आलेले पाहिजे वगैरे वगैरे अशा याच्या डोक्यांमध्ये डोकं घालवायचं नाही.
इन जनरल जर 2015-16 सारखे पेपर आले तर सीसॅटमध्ये 14 सारखे पेपर आले तर सीसॅटमध्ये तुम्हाला 80-90 मार्कसुद्धा काय चांगलेत, परंतु जर का तो 100% मार्क चांगले आहेत, पण जर का तुमचा 2019 सारखा पेपर 2018 सारखा जर का पेपर आला तर त्या 2018 सारख्या पेपरमध्ये 150 मार्कसुद्धा काय आहेत सफिशियंट नाहीत, कारण इतका मोठा कट ऑफ आहे तर 150-160 प्लस तुम्हाला मार्क त्यामध्ये पाहिजेत. 2019 सारखा पेपर आला तर सीसॅटमध्ये 120-130 मार्क तुम्हाला पाहिजेत. तर म्हणजेच काय की एक लक्षात घ्या की इन जनरल आपण नेमकं कोणती गोष्ट तिथे डिटरमाईन करू शकत नाही, म्हणून पेपर कसा असेल हे याच्यावरनं आपल्याला आपला अटेम्प्ट किती आहे. जर 2014-15 सारखे पेपर्स असतील तर तुमचा अटेम्प्ट जो आहे तो 60-65 अटेम्प्टसुद्धा काय खूप सफिशियंट खूप चांगला अटेम्प्ट आहे. पण जर 2019 सारखा पेपर असेल तर तुम्हाला काय 65-70 मध्ये अटेम्प्ट ठेवावा लागतो. अगेन 2018 सारखा पेपर असेल तर तुमचा 70-75 आसपास तुमचा काय असला पाहिजे अटेम्प्ट असला पाहिजे. तर पेपरची काठिण्य पातळीनुसार तुमचा अटेम्प्ट जो आहे तो काय होत जातो डिटरमाईन होत जातो. पण इन जनरल ह्या गोष्टी सोडत असताना ओके सो इन जनरल जर का आपण बघितलं तर जेव्हा जेव्हा आपण काय करणार आहे की हे ज्या गोष्टी अटेम्प्ट करतो तर त्यामध्ये आता पॅसेज आपल्याला अटेम्प्ट करायचे तर कधी पण लक्षात घ्या की तोच तो थिअरॉटिकल डाटा तोच तो हे सो 10 पॅसेज एकासोबत जर का 10 असं का होतं तुम्ही जर एकदा ऑब्झर्व केलं असेल तर तुमच्या लक्षात येईल की स्टार्टिंगला तुमची ॲक्युरसी जी आहे कॉम्प्रिशन सोडवताना ती फार चांगली असते, पण त्याच्यानंतर ॲक्युरसी आपली हळूहळू कमी होत जाते. याचं कारण काय की तेच ते थिअरॉटिकल डाटा तोच तो कंटेंट थिअरॉटिकल येत जातो. मग रेग्युलर प्रश्नावरती प्रश्न तुमच्या याच्यामध्ये येत जातात, काही फिलॉसॉफिकल पॅसेज येतात, काही सायकोलॉजिकल पॅसेज येतात, त्याच्यामुळे काही सायन्स टेक्नॉलॉजी पॅसेज येतात, वेगवेगळा कंटेंट येत राहतो, पण सगळ्यात थिअरॉटिकल कंटेंट असतो. तर त्याच्यामध्ये काय होतं की खूपदा तुमचा माइंड एक स्टॅग्नंट मोडमध्ये जातो किंवा एका लेवलनंतर थोडं आपल्याला सुचत नाही की आपण काय त्याच्यामध्ये टिक करतोय किंवा काय करतोय. म्हणून लक्षात घ्या की एकासोबत 4-4 जास्त कॉम्प्रिशन सोडवायचे नाही. म्हणजेच काय तर मग म्हणून मी पहिले म्हणाले की पेपरची सुरुवात जी आहे ती कॉम्प्रिहेन्शननी करा. मग याच्यामध्ये किती कॉम्प्रिहेन्शन, 4 कॉम्प्रिहेन्शन, 4 प्रत्येक कॉम्प्रिहेन्शनवरती सहसा 5 प्रश्न येतात, म्हणजेच किती क्वेश्चन, 20 क्वेश्चन्स. हे सुद्धा कॉम्प्रिहेन्शन चूज केलेले असले पाहिजेत. आता आपण बघूया की कशाप्रकारे आपण उतारे निवडतो, कोणते उतारे आधी सोडवायचे. ओके मग आता इन जनरल कचऱ्यातून कमवा. आता हा जर पहिलाच पॅसेज आपण जर बघितला कोर लुक केलं तर कचरा आहे, प्लास्टिकचा कचरा वगैरे. आता हे इन्व्हायरमेंट म्हणजे पर्यावरणा रिलेटेड पॅसेज आहे, आणि पर्यावरण रिलेटेड पॅसेज जे काही आहे ते थोडे एक्सप्लेनेटरी बेस्ड पॅसेज असतात, थोडे समजायला काय असतात सोपे असतात, म्हणून याला काय करून घ्या टिक करून घ्या. पण दुसरी गोष्ट इथे लक्षात ठेवा की इथे लेंथ फार मोठी आहे, पॅसेजची लेंथ जी आहे ती काय प्रचंड मोठी आहे, म्हणून इथे सॉल्व करायला तुम्हाला काय लागू शकतो बराच वेळसुद्धा जास्त लागू शकतो, म्हणून याचीसुद्धा काळजी घ्यायची आहे. अगेन प्रश्न बघताना म्हणजे तुम्ही इन जनरल पहिले 5 मिनटं पूर्ण 2 तासाच्या पेपरमध्ये पहिले 5 मिनटं फक्त ॲनालिसिसला द्या. पेपर म्हणजे कुठे काय आलेलं आहे हे कळणं आपल्याला काय आहे गरजेचं आहे. मग आता इथे बघा, आता नवीन पॅटर्न आपण बघितला, आतापर्यंत कधीच असं पॅटर्न आला तर हा काय जोड्या लावाचा पॅटर्न आहे. तुम्हाला लक्षात येईल की या पेपरमध्ये काय आहे आपल्या याच्यामध्ये जोड्या लावा हा काय पार्ट आहे, करेक्ट. मग नंतर आता एक प्रश्न झाले, नंतर दुसऱ्या फास्टमध्ये दुसऱ्या पासेला या. काही जाऊन सक्षमीकरण आणि सामाजिक समावेशता सर्वसमावेशकता म्हणजेच काय याच्यावरती पॅसेज आहे, निगडीत स्वतंत्र असल्याची मांडणी केलेली आहे व्यक्ती आणि सुसमावेशकता सर्वसमावेशकता ओके सो ज्याला आपण म्हणतो इन्क्लुझिव्ह ग्रोथ आणि सक्षमीकरण, सोशल इन्क्लुजन ज्याला आपण म्हणतो बरोबर ना, आणि सक्षमीकरण बरोबर आहे ना. सो एम्पॉवरमेंट अँड व्हॉट सोशल इन्क्लुजन ओके सो याच्यावरती पॅसेज आहे. सो हा इन जनरल काय आहे, सो इन जनरल हा पॉलिटिक्स आणि इकॉनॉमिक्स या दोघांचं काय कॉम्बिनेशन आहे. ओके सो पॉलिटिक्स आणि इकॉनॉमिक्सचं कॉम्बिनेशन आहे. हा सुद्धा असे टाईपचे काही पॅसेज असतात डेव्हलपमेंटल इकॉनॉमिक्स किंवा डेव्हलपमेंटल पॉलिटिक्सवरती आधारित जे काही पॅसेज असतात पॉल सायन्स रिलेटेड सुद्धा हे सुद्धा काय असतात थोडे सोपे असतात. सो हे सुद्धा आपण पहिले सॉल्व करून घेऊ. नंतर आता बघा डायरेक्ट थर्ड पॅसेज जर का आपण बघितला, इथे डायरेक्टच आपल्याला घनतावरती पॅसेज आहे. सो म्हणजे हा काय सायन्स रिलेटेड पॅसेज आहे, आणि इथे बघा इथे काहीतरी असं कॅल्क्युलेशन टाईप काही नंबर्स तुम्हाला दिसत आहेत. मग पुढे जर का तुम्ही गेलात इथे बघा, सो हे असं काहीतरी तुम्हाला मोठे हे दिसतात, म्हणजे याच्यात काहीतरी कॅल्क्युलेशन पण असू शकतात, मोलॅक्युलर मास वगैरे काहीतरी दिलेलं आहे त्यामध्ये. अगेन इन जनरल काही पदार्थाची घनता वगैरे याच्यावरती पण काहीतरी तुम्हाला कोष्टक तिथे दिलेलं आहे. मग जे अशा टाईपचे जे काही पॅसेज आहेत करेक्ट, सो हे पॅसेज जे आहेत ते काय असतात, सो इन जनरल थोडे किचकट असतात, म्हणून या पॅसेजला सुरुवातीला प्रायोरिटी द्यायची नाही. तर हा आपण पॅसेज सुरुवातीला सोडवणार नाही. अगेन याच्यानंतर नेक्स्ट पॅसेज जर का आपण बघितला तर गंध चिकित्सा, म्हणजे आता हा मीडियम लेवलचा पॅसेज आहे. गंध चिकित्सा वगैरे इन्सुलिन एअरोसोल वगैरे वगैरे तेल आहे, थोडा मीडियम लेवलचा पॅसेज, एकदम पहिल्या याच्या आधी जो पॅसेज होता तेवढा अवघड पण नाही पण एकदम सोपा सुद्धा नाही. तर याला आपण काय करूया
याला सुद्धा नंतर सोडवायचं आहे. अगेन याच्या नंतरचा पॅसेज बघा, डाल्टनचा प्रयोग, डाल्टन थॉम्सन आला वगैरे, अल्फा कण वगैरे आहेत. अगेन हे काय भरीव आहेत ते अल्फा कण बीटा कण वगैरे जो पॅसेज आहे हा सुद्धा नंतर विज्ञानविषयक पॅसेज आहे, हा सुद्धा काय नंतर सोडवायचा आहे. सो हे विज्ञानविषयक पॅसेज आहे, हा काय तुम्ही नंतर सोडवायचा आहे. अगेन नेक्स्ट एक वर्षीय वर्चस्वाच्या आता बघा, एकदम छोटासा पॅसेज आहे. सगळ्यात पहिले तर याची लेंथ काय कमी आहे, बरोबर आहे. अगेन पॉलिटिक्स रिलेटेड एक पॅसेज आहे, पॉलिटिक्सच्या रिलेटेड, पॉलिटिक्स प्रत्येकाचा आवडता विषय असतो, याच्यामध्ये काँग्रेस वगैरे याच्यावरती हा पॅसेज आहे. तर अगेन हा पॅसेज काय करून घ्या, थोडा सोपा आहे, ते याला आधी सोडून घेऊया आपण. ओके, त्यानंतर मिठाचा सत्याग्रह वगैरे इतिहासा रिलेटेड पॅसेज आहे. तर आता महात्मा गांधीचा एकदम जर अँशियंट, जसं गावसीचा पॅसेज आला होता अँशियंट हिस्ट्रीवरती होता, तो पॅसेज थोडा आता काय होतो अवघड असतो 2013 आलेला. पण असे जे काही पॅसेज आहेत की ते महात्मा गांधींचे इन जनरल काय मुवमेंट वगैरे, फ्रीडम मुवमेंटच्या रिलेटेड, इंडियन नॅशनल मुवमेंटच्या रिलेटेड जे काही इतिहासावरती आधारित पॅसेज असतात यालासुद्धा काय द्या, पहिली प्रायोरिटी द्या. ओके, नेक्स्ट सतीविरोधी कायदा. आता कायद्याचे प्रश्न कधी कधी एकदम किचकट येऊ शकतात. आता हा पॅसेज तर सोपा होता म्हणून याला आपण पहिले सॉल्व करून घेऊयात, नाहीतर कायद्याचे प्रश्न कधी कधी काय राहू शकतात तुमचे, किचकट राहू शकतात. ओके, सो कायद्याचे कधी कधी मीडियम लेवलचे पण असतात, तर याला थोडी नंतर जरी सोडवलं तरी तुम्हाला चालेल. ओके, प्राचीन भारतीय ग्रंथात आदिवासी उल्लेख करणारे अरण्य खाक असा केला जातो, इथले मूळ निवासी दुर्गम प्रदेशात राहतात. थोडा आधीच्या याच्यापेक्षा हा थोडा अवघड वाटतो आणि हा कंपल्सरी मराठी लँग्वेजचा सहसा असं ऑब्झर्वेशन आहे की कंपल्सरी मराठी लँग्वेजचे जे काही पॅसेज असतात ते थोडे आपल्या रेग्युलर पेपर्सपेक्षा काय असतात, सो रेग्युलर पॅसेजपेक्षा थोडे अवघड असतात. सो हा नंतर आपण सोडवूयात, याला आपण प्रायोरिटी देणार नाही. आणि अगेन नंतर काय आहे, इंग्लिश कॉम्प्रिहेन्शन आहे. सो इंग्लिश कॉम्प्रिहेन्शन पण लेंथ खूप जास्त मोठी आहे, तुम्ही जर बघितलं तर बघा हा इंग्लिश कॉम्प्रिहेन्शनचा पॅसेज. सो 46-40 इतका मोठा सारा पॅसेज आहे, खूप जास्त लेंथ त्याची काय जास्त आहे. त्याच्यावरती एक्झाम्पलसुद्धा काय मल्टिपल ऑप्शन्स खूप जास्त आहेत. ओके, वन लाईनर्स नाही, त्याच्यामध्ये काय मल्टिपल जास्त आहेत, त्यामध्ये एक काय मॅच द पेअरसुद्धा आहे. तर हे सुद्धा आपण काय करूयात, नंतर सोडवूयात. तर जे मी आत्ता सध्या जे काही टिक केलेले आहेत ते उदाहरण आपण काय करूयात, आधी सोडून घ्यात. मग आता आधी म्हणजे काय पहिला आणि दुसरा पॅसेज तो आधी सोडून घ्या त्यामध्ये, बरोबर आहे. त्यानंतर तो जो सत्याग्रहाचा पॅसेज आहे तो आणि त्याच्या आधीचा जो काही पॅसेज आहे काँग्रेस पक्षाचा आहे. तर हे आपले इन जनरल नेहमी चार पॅसेजेस आपले इन जनरल चार पॅसेज पहिले सोडून झालेले असले पाहिजेत. आता लक्षात घ्या मित्रांनो, आता हे तर आपण पहिले आधी एकदमच इझी चूज केले, तर आता याच्यामध्ये जवळपास तुम्ही सगळे प्रश्न काय करणार, अटेम्प्ट करणार. पण नेहमीच अटेम्प्ट करायचं, लक्षात घ्या की स्किप पण एक्झाम्पल तुम्हाला करता आलं पाहिजे. कारण मित्रांनो, टोटल मी नेहमी विद्यार्थ्यांना सांगतो की उगाच काहीतरी अवघड प्रश्न विचारला आणि त्यामध्ये आपल्याला काहीच कळत नाही की कशात काय आहे काय नाही आहे, तर उगाच असे प्रश्न तुम्हाला अटेम्प्ट करण्याची काय गरज नाही आहे. सो होऊ शकतं की या 20 प्रश्नांपैकी तुमचे 18 प्रश्न काय होतील, अटेम्प्ट होती. म्हणजे सिम्पल सेन्समध्ये तुम्हाला मी सांगतो की कशाप्रकारे ऑप्शन स्किप करायचे असतात, करेक्ट. मग आता इथे बघा, सो या पॅसेजमध्ये डाल्टनचा हा बघा पॅसेज आहे. मग इथे जर का तुम्ही बघितलं तर इथे त्यांनी प्रश्न विचारलेला आहे की काही अल्फा कणांचे काही कोणातून विचलन झाले याचे कारण काय. आता याचं कारण जे आहे ते आपल्याला थेट इतकं माहिती पडतं, त्यामुळे खूपदा याच्यामध्ये कन्फ्यूज होऊन जाऊ शकतो. ओके, त्यानंतर काय रुदरफोर्डचे प्लंबरोशकने काय अशक्य याच्यावर सुद्धा कुठे थेट उल्लेख नाही आहे. तर अगेन असा जर का पॅसेज आला किंवा असे जर का प्रश्न आले तर ते तुम्हाला काय करता आले पाहिजेत, स्किप करता आलं. म्हणजे याला काही पण मनाने आलं म्हणून काहीतरी अटेम्प्ट करत बसू नका. तुमचं किती पण काय हे असेल तर इथे आपल्याला अजून थेट उल्लेखित पॅसेजमध्ये नाही आहे. म्हणून मी म्हणेल की असे एखाद दोन काही प्रश्न असतील तर हे तुम्ही स्किप केलेले काय बेटर आहे. अगेन आता हे आहे त्यात प्रोटॉन किती, न्यूट्रॉन किती, इलेक्ट्रॉन किती, हे सॉल्व करता येतं त्यामध्ये, बरोबर आहे. परंतु याच्यामध्ये सुद्धा कॅल्क्युलेशन काय आहे खूप जास्त आहे. सो म्हणून इन जनरल उगाच असे हे कॅल्क्युलेशन बेस्ड पॅसेज किंवा 2018 पॅसेज आला होता तो भिंगांचा पॅसेज होता, मिरर्स आणि जे आहेत बरोबर ना, चारशे आणि भिंगन, त्याच्यामध्ये पूर्ण मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन्स होते त्याच्यामध्ये. सो इन जनरल फोकल लेंथ काय आहे वगैरे, दाबी अंतर वगैरे, याच्यावरती आधारित काहीतरी काय होते एक्झाम्पल्स होते. तर असे एक्झाम्पल तुम्हाला सोडत बसण्याची सहसा जास्त गरज नाही. सो म्हणून काही गोष्टी किंवा काही प्रश्नसुद्धा तुमच्या पॅसेजमध्ये असे असले पाहिजेत की ते तुम्हाला काय करता आले पाहिजेत, स्किप करता आले पाहिजेत, करेक्ट. मग आता हा झाला. सो इन जनरल मग इथे आपण काय बघितलं याच्यामध्ये, सो पहिले चार पॅसेज घ्यायचेत. आता डायरेक्ट, कारण त्याच्यानंतर थोडी स्टेबिलिटी राहत नाही माइंडची, म्हणून आता थोडं व्हेरिएबिलिटी आणण्यासाठी मॅथ्स आणि रिझनिंगचा पार्ट घ्या. सो मॅथ्स आणि रिझनिंग असं नाही की मॅथ्स आणि रिझनिंगचे जे 25 प्रश्न येतात त्यापैकी सगळेच प्रश्न एकासोबत दिलेले असतील किंवा काय. सो मी म्हणेल तुम्हाला की पहिले 15 प्रश्न बघा मॅथ्स आणि रिझनिंग, 10-15 प्रश्न.
सो या 15 प्रश्नामध्ये कोणते कोणते प्रश्न आपण अटेम्प्ट करूयात की जे आपल्या रेगुलर लेवलचे जे प्रश्न आहेत ते प्रश्नाला काय करा तुम्ही पुढे घ्या. तर आता आपण थोडा आपण मॅथ्सच्या टॉपिकवरती येऊयात. सो मॅथ्सचे जे काही प्रश्न आहेत आपले याच्यामध्ये, ओके, सो त्या मॅथ्सच्या प्रश्नांमध्ये जर का आपण बघितलं तर इथे प्रश्न क्रमांक 51 आपण घेऊयात. सो क्वेश्चन नंबर 51 हा रेल्वे गाडीचा प्रश्न आहे, पण आता मोठा आहे हा. काय याच्यामध्ये की इन जनरल दोन गाडी चक्कर दृष्टीने नियंत्रकाला कालावधी काय आहे, आपल्याला माहिती आहे की थोडं काय लेंथ काय याची जास्त आहे, स्पीडचा आहे त्याने, पण एक गाडी दुसऱ्या वेळेला सुटते, दुसरी गाडी ती याला भेटते, हे कॅल्क्युलेशन करायला काय लागू शकतो आपल्याला, जास्त वेळ कॅल्क्युलेशनला लागू शकतो. म्हणून 51 प्रश्न काय करा, नंतर सोडवायचा आहे. हा आता हा झाला एजेसचा वयोमान, वयोमानवर आधारित प्रश्न आहे, फार सोपा प्रश्न आहे, हा टिक करून घ्या की हा आधी सोडवायचा आहे आपल्याला. अगेन पझल आहे, इतकी मोठी पझल आहे. सो याच्यामध्ये बघा किती लोक आहेत, 8 व्यक्ती, 8 संशोधक, त्यांचे 3 डिपार्टमेंट आहेत, बरोबर. सो 8 व्यक्ती आहेत, त्याचे काय 3 वेगळ्या संस्था आहेत, आणि त्या 3 संस्थानंतर सुद्धा 3 वेगळे वेगळे त्याचे काय आहेत, 3 डिपार्टमेंट आहेत. इतक्या मोठा पझल आहे, तो फ्रेम काढण्यामध्ये जर आपण सगळं फ्रेम करत गेलो पॉईंट टू पॉईंट, 5 ते 7 मिनटं याच्यामध्ये लागतील. तर हा सुद्धा प्रश्न तुम्हाला सोडवण्याची काय गरज नाही. हा 54 कदाचित मार्गांची संख्या आहेत, ऑलरेडी याच्यासारखा एक प्रश्न आलेला होता आयोगामध्ये, फक्त त्यांनी इकडे आधी दिलेला होता, आता त्यांनी इकडे केलेला आहे. तर हा प्रश्न कदाचित जर का तुमचा हँड चांगला असेल तर तुम्ही लवकरात लवकर याला काय करू शकता, सोडू शकता. अगेन नॉन बर्ड रिझनिंग तुम्ही आधी घेऊ शकता. अगेन याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला पूर्ण हे फ्रेम करावं लागेल, म्हणजे इथनं हे गाव तुम्हाला एक डायग्राम बनवावी लागेल आणि त्यातनं कॅल्क्युलेशन करावं लागेल. सो अगेन मी प्रिफर करणार की ह्या सुरुवातीला सोडवायचा नाही. हा 57th, येस, हा इन जनरल काय अनुमान निवडायचं स्टेटमेंटच आहे, त्यावरती फक्त आपल्याला काय करायचं आहे, अनुमान निवडायचं आहे. तर हे विधान काय होईल, बरोबर होईल. अगेन 58 काय, सो शक्यता टीकाकारांनी दावा केला आहे की टीकाकारांनी हे समजून घ्यायला हवे, सर्वात पूर्ती करणारा सर्वात तर्कसंगत पर्याय आपल्याला निवडायचं स्टेटमेंट आहे, त्याची पूर्ती करणारा तर्कसंगत पर्याय आपल्याला निवडायचा आहे. सो इंजल टीका करणाऱ्याची याची पूर्ती, हा पण काय सोपा प्रश्न आहे, हा आधी सोडून घ्या. हां, एक्सच्या किमतीसाठी नैसिक संख्या आता याच्यामध्ये काय की जर तुम्हाला वर्गसमीकरण इक्वेशन्स फ्रेम करता येईल तो काय म्हणतो हे जर कळलं असेल तरच हे एक्झाम्पल सॉल्व करता येऊ शकतं. हे तुमच्यावरती आहे की तुम्ही याला आधी घ्या किंवा नका घ्या. जर तुम्हाला काही कॅल्क्युलेशनच येत नसेल, वर्गसमीकरण काय कन्सेप्टच माहिती नसेल, तर कदाचित तुम्हाला अवघड जाऊ शकतो. असिफाने जिथे आता पायऱ्या उतरण्याचा प्रश्न आहे, जो जिना आता बघाल प्रश्न लहान आहे, प्रश्न लहान आहे, पण तो सरकता जिन्यावरती आलेला थोडा प्रश्न आहे. तो सरकता जिना जर काय तर आता त्याच्यामध्ये इन जनरल हे प्रश्न थोडे काय असतात, अवघड असतात, ओके. सो अवघड कॅटेगरीमध्ये येतात. सहसा हे MBA एंट्रन्सचे प्रश्न आहेत, हे सुद्धा सुरुवातीला टाइम फ्रेम डिस्टन्सचे हावाला प्रश्न सुरुवातीला सोडू नका. आता इन जनरल तसं डिसिजन हा जो प्रश्न आहे, सो कोडिंग डिकोडिंगचा प्रश्न, कोडिंग डिकोडिंग तसं फार इझी असतं किंवा मी म्हणेल की याचा खूप अभ्यास असला पाहिजे, तसा हा स्पेसिफिकली हा प्रश्न थोडा अवघड होता. पण इन जनरल कोडिंग डिकोडिंग आता आपल्याला एवढं थोडी माहिती आहे, आपल्याला फक्त असं पॅटर्न दिसतोय. तर कोडिंग डिकोडिंग पण तसं बघितलं तर ती दोन रुहितके यूज करावी लागतात त्याच्यामध्ये, आणि ती आपल्याला माहीत नाही कोणती येतं, ते इमॅजिन करून त्याचं उत्तर येतं तसं आयोगाचं, ओके. सो मग इथे हा प्रश्न काय थोडा इंजिनला अवघड आहे, पण रेग्युलरली कोडिंग डिकोडिंगचे प्रश्न असं ऑब्झर्वेशन आहे की हे प्रश्न काय असतात, इझी असतात. म्हणून हा प्रश्नसुद्धा काय करायचा आहे, आधी सोडून घ्यायचा आहे. हां, 62 काय करा, आधी सोडून घ्यायचं. म्हणून याच्या असं याला टिक करत जायचं. अगेन याला पण काय करा, निवडणुकीचं टिक करून घ्या की हे आपल्याला आधी प्रायोरिटीमध्ये सोडवायचे प्रश्न आहेत. हां, अगेन सतेजा 4 नातवंडा घेऊन रपेटीला गेली आहे, 6 कोणाला दिलेली आहेत वगैरे वगैरे याच्यामध्ये हे आहेत. सो अगेन याचंसुद्धा इन जनरल थोडाफार लेंदीर प्रश्न हा होऊ शकतो. तसं बघा याचं लॉजिक कळलं असेल तर हा इझी जातो, नाही तर हा प्रश्न समजत नाही तुम्हाला. तर मग हे नंतर सोडवायचे प्रश्न. नेक्स्ट, दोन समलंब चौकोनी आकाराचे डेक्स सुषम षटकोनी वगैरे करून, आता हे सिटिंग अरेंजमेंटवरती आहे. आता याच्यामध्ये किती व्यक्ती आहेत, 6 व्यक्तीच आहेत, फक्त 6 व्यक्ती आहेत. तर मी म्हणतो की पझल किंवा सिटिंग अरेंजमेंट असेल तर त्याच्यामध्ये 5-6 व्यक्तीपर्यंत जर का असेल आणि बाकी काही दिलेलं नसेल, म्हणजे अर्धे इकडे आहेत, अर्धे तिकडचं तोंड बाकी मागे, अर्ध्यांचं पुढे, असं काही दिलेलं नसेल, सगळ्यांचं तोंड एकीचकडेच असतील आणि डायरेक्ट अरेंजमेंट असेल आणि त्यांचं प्रोफेशन वगैरे कोण इंजिनियर आहे कोण डॉक्टर आहे असं काही जास्त दिलेलं नसेल, फक्त व्यक्तीचे नाव आहेत आणि त्याचं सिटिंग अरेंजमेंट आहे, तर ते तुम्ही आधी सुरुवातीला सोडवू शकता. अगेन फार कॉमन ब्लड रिलेशन आणि सिलॉजिझम्स, हे तर रेग्युलरच पॅटर्न आहेत, प्रत्येकाचे पाठच असले पाहिजेत हे पॅटर्न्स यात प्राईजचे. सो ब्लड रिलेशन आणि सिलॉजिझम हे आधी अटेम्प्ट करून घ्या. अगेन आता इन जनरल हे झालेत, हे सेट्स थेरीचे प्रश्न, की टपकेवाले ठिपकेवाले. या सेट्स थेरीमध्ये जर व्यक्ती नापास आणि पास असे जे काही प्रश्न आयोगामध्ये, की इतके व्यक्ती हिंदीमध्ये पास झालेत, तितके व्यक्ती मराठीमध्ये पास झालेत, असे जे काही प्रश्न आहेत, बरोबर ना. सो ते जर तुमचे दिलेले असतील तर ते तशा टाईपचे प्रश्न जे काही ते आधी सॉल्व करून घ्या. पण या टाईपचे पॅटर्न्समध्ये जर का ते आलं असेल तर या टाईपचा पॅटर्न्स सुरुवातीला सोडत बसायचं नाही, ओके. हां, अगेन नेक्स्ट हा जो प्रश्न आहेत, सो हे कशावरती आहेत, सो जे खरे बोलतो आणि काय खोटे बोलतो याच्यावरती आधारित प्रश्न आहेत, बरोबर आहे. सो दिस इज व्हॉट खरे बोलतो आणि खोटे बोलतो याच्यावर आधारित प्रश्न त्याच्यामध्ये दिलेले आहेत तुम्हाला, ओके. सो दिस इज ट्रूथ बायनरी लॉजिक्सवरती आधारित आहेत. सो दॅट इज अ बायनरी, बायनरी म्हणजे काय, टू बायनरी
लॉजिक्स. ओके, सो दॅट इज खरे आणि काय खोटे याच्यावरती आधारित प्रश्न आहे. आता हा प्रश्न तसा थोडा किचकट आहे, पण तीन लोकांवरती जर का असेल, तसं बायनरी लॉजिक दरवर्षी येणारा टॉपिक आहे, बरेच विद्यार्थी परेशान असतात, तर बायनरी लॉजिक्सवरती पण माझे काही व्हिडिओज आहेत, ते व्हिडिओज मी आणखी तुम्हाला काही अनअकॅडमीच्या प्लॅटफॉर्मला उपलब्ध करून देईल. सो ते व्हिडिओ बघून तुम्ही त्याच्यामध्ये इन जनरल ह्या गोष्टी ज्या आहेत बायनरी लॉजिक्स वगैरे ज्या आहेत, ओके, सो त्या इन जनरल तुम्ही तिथे ते सॉल्व करून घेऊ शकता. हा प्रश्न थोडा बायनरी लॉजिक चार व्यक्ती आले असेल थोडा तो डिफिकल्ट पडतो, म्हणून याला होल्ड करून ठेवूयात आपण. अगेन हे कोडिंग डिकोडिंगचे प्रश्न फार सोपे असतात, हे आधी सॉल्व करून घ्या. दोन स्कूटर स्वारांनी एक जायला सुरुवात केली, माशी आहे, हा पण काय सोपा प्रश्न आहे. ओके, सो स्पीड टाइम स्पीड डिस्टन्सेसचा प्रश्न आहे, हा आधी करून घ्या. 73 थोडा हा काय याला बघा खूप लेंदियर प्रश्न आहे, तसं बघा सोपा आहे पण खूप लेंदियर आहे, याला खूप जास्त वेळ तुम्हाला लागू शकतो, म्हणून याला काय करा स्किप करा, नंतर आपण घेऊयात. ओके, नंतर अगेन कंपॅरिझन्स आणि पर्सेंटेजेस हे पण काय सोपे प्रश्न आहे. मग आता बघा पहिल्या रिडिंगमध्ये जे जे आपल्याला 5-10 मिनिटं आहेत आपण फक्त टिक टिक केले की कोणते कोणते आपल्याला आधी सोडवायचे आहेत, ते इन जनरल कारण आपल्या लक्षात आलं की पर्सेंटेजेसवर आहे हा कंपॅरिझन, हा मोठा लहान हे पण प्रश्न काय असतात थोडे सोपे असतात. तर मी तुम्हाला सांगितलं होतं की पहिले 15 मॅथ्स रिडिंगचे प्रश्न निवडून ठेवायचे आहेत, एकदा 4 कॉम्पिटिशन झाले की मॅथ्स रिडिंगच्या पार्टवरती या, त्यात वेळ लागता कामा नये, म्हणून इन जनरल आता बघा 2019 आपण किती निवडले, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15 असे हे आपण काय निवडले, जवळपास 15. आता नेहमीच 15 असतील असं आहे का, नाही, तकडी 12-13 येतील तुमचे, किंवा पेपर आता थोडा कधी तुमच्या पहिल्या सिलेक्शनमध्ये काय 18-20 असतील, पण सहसा लक्षात ठेवा की ॲप्रॉक्सिमेटली, आता हे जे मी तुम्हाला ॲप्रॉक्सिमेटली सांगितलं, ॲप्रॉक्सिमेटली जे काही तुमचं सिलेक्शन आहे ते जवळपास 15 याचं असलं पाहिजे. आता तुम्ही 15 याच्यामधनं सिलेक्ट केले, आता तुम्हाला वाटलेत ते, फक्त तुम्ही काय ओवरलुक केले, तुमच्याकडे एवढा वेळ आहे का ते एक्झाम्पल वाचण्यासाठी वगैरे, तुम्ही फक्त बघितलं की लहान प्रश्न आहे, आपल्याला माहिती आहे की ब्लड रिलेशनचं आहे, सिलॉजिझमचा आहे, ज्याचा आपण चांगला काय केलेला आहे अभ्यास केलेला आहे, आणि ते बघूनच आपण त्याची काय केलेली आहे निवड केलेली आहे, बरोबर आहे ना. पण आता पुढे होऊ शकतं, मग हे 15 आहेत, तर या 15 तुमचे 1-2 प्रश्नसुद्धा असे होऊ शकतात की त्याचा अटेम्प्ट तुम्हाला करता आला नाही. टोटल 15 क्वेश्चन्स आहेत, त्याच्यापैकी तुम्ही अटेम्प्ट किती करणार, जवळपास 13 अटेम्प्ट करणार, 2-1 प्रश्न होऊ शकतं की तुम्हाला आलेच नाही. त्यानंतर पुन्हा थर्ड याच्यावरती या, पुन्हा आता आपण आधी काय घेतले कॉम्प्रेशन जे इझीवाले होते, आता थोडे अवघडवाले कॉम्प्रेशन घेऊ, 4 कॉम्प्रेहेन्शन, अगेन 20 प्रश्न थोडे अवघड होते म्हणून कदाचित होऊ शकतं याच्यामध्ये, 18-19 तुमचं अटेम्प्ट आहे, होऊ शकतं कदाचित 20 पण तुमचे अटेम्प्ट झाले पाहिजे, कारण ते इझी पॅसेज आहे. इथे होऊ शकतं तुम्हाला 16-17 अटेम्प्ट झाला, किंवा होऊ शकतं एखादा पॅसेज तुम्ही स्किपसुद्धा केला. सो 16-17 इथे काय करा, अटेम्प्ट करा. अगेन मग आता घ्या डिसिजन मेकिंगचा पार्ट, इथे घ्या डिसिजन मेकिंग. कारण काय होतं की डिसिजन मेकिंग जर का लेंदियर आलं, म्हणजे डिसिजन मेकिंग जर खूप काय आलं, खूपच जास्त काय आलं, अवघड आलं, तर होऊ शकतं की तुमचा वेळ त्यात खूप चालला जाईल आणि नंतर तुम्हाला वेळच पुरणार नाही. म्हणून आता तुम्हाला एक बरेच प्रश्न तुमच्या डोळ्याकडून गेलेले आहेत, आता तुम्हाला माहिती की आपल्याकडे वेळ किती आहे, मग कशा याच्यात कदाचित तुम्हाला खूप टेन्शन आलेलं असेल की नाही वेळ कमी आहे, अशा तुम्ही फास्टमध्ये डिसिजन मेकिंग सॉल्व करून घ्या. याचं कारण काय, कारण काही हो डिसिजन मेकिंगमध्ये निगेटिव्ह येणार नाही, म्हणजे आधी तुम्हाला 15-20 मिनिटं तुमचे जात होते, इथे 10 मिनिटांमध्ये डिसिजन मेकिंगचे जर का तुमचे प्रश्न सॉल्व होत असतील तर तुमचे आधीच्या कम्पेअरमध्ये तुम्ही आधी सॉल्व केल्यामुळे तुमचे जवळपास 7-10 मिनिटं तुमचे सेव्ह होऊ शकतात. आणि लक्षात घ्या 7-10 मिनिटांमध्ये एक पूर्ण तुमचा मोठा पॅसेज जो काही आहे आयोगाचा तो सुद्धा जास्त एखादा राहिला असेल तर तो एखादा राहिलेला पार्ट आहे, किंवा मॅथ्स रिजनचे 7-10 मिनिटांमध्ये 2-3 प्रश्न तुमचे काय होऊ शकतात सॉल्व होऊन जाऊ शकतात. सो म्हणून मी तुम्हाला प्रिफर करेल की याच्यामध्ये डिसिजन मेकिंगचे प्रश्न सोडो एकदम 10 मिनिटांमध्ये सोडून घ्या, एकदम फास्टमध्ये सोडा. कारण शेवटी काय की तुम्ही एकदम चांगले 20 मिनिटांमध्ये सोडवले प्रश्न, तर त्या याच्यापैकी 10-11 मार्क तुम्हाला येतील, 12.5 पैकी 10-1 मार्क येतील. आणि एकदम फास्ट जरी सोडवले तर मिनिमम किती 7-8 मार्क तुम्हाला येणारच आहेत त्याच्यामध्ये, इतकी तर तुमची लेवल असलीच पाहिजे. किती फास्ट सोडवलं तरी 7-8 मार्क तुम्हाला येतील. आता किती मार्क कमी होत आहेत तुमची आधीच्या कम्पेअरमध्ये, 3 मार्क थोडे काय होत आहेत कमी होत आहेत, पण लक्षात घ्या की हे 3 मार्क कमी होत आहेत डिसिजन मेकिंगमध्ये, पण ते तुमचे 7-10 मिनिटं वाचवतो आहे. या 7-10 मिनिटांमध्ये तुमचा एक पूर्ण पॅसेज होऊ शकतो. आणि मग याचा फायदा काय होणार, कारण पॅसेजच्या घाईमध्ये गडबडीमध्ये जर का तुम्ही प्रश्न सोडवला तर त्याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग आहे, तर जो 2.5 करेक्ट यायचे ते पण येणार नाहीत, सोबत तो तुम्हाला 0.83 निगेटिव्हमध्ये पण घेऊन जाईल. असा पूर्ण 0.33 एकच आयोगाचा पॅसेजचा एकच चुकीचा प्रश्न बरोबर तर तुम्ही चुकीचा सोडवला तर तुमचा तो 3 मार्कांचा जो काही डिफरन्स आहे तो कव्हर करतो फक्त एकच प्रश्न. असे आपल्याकडे 4-5 प्रश्न आपल्या हातामध्ये आहेत का, कारण आपला वेळ वाचलेला आहे, आपण तो प्रश्न युटिलाइज कुठे करा, कॉम्प्रेशनमध्ये युटिलाइज करा. मग डिसिजन मेकिंगचे सगळे 5 प्रश्न काय करून घ्या, सॉल्व करून घ्या.
आता आपल्याकडे नंतर उरलेलं काय असेल, मॅथ्स अँड रिझनिंग उरलेलं असेल आणि कॉम्प्रेशन, चार आणि चार आठ कॉम्प्रेशन झाले, दोन कॉम्प्रेशन आपल्याकडे उरलेले असतील आणि नंतर मॅथ्स अँड रिझनिंगचा पार्ट उरलेला असेल. आता तुम्ही ठरवा की तुम्हाला काय करायचं आहे. मी प्रिफेअर करतो की कॉम्प्रेशनच बेटर आहे की ते जास्त येतं, ते दोन कॉम्प्रेशन ते सोडून घेऊ. यामध्ये एखादा कॉम्प्रेशन खूपच अवघड असेल तर डायरेक्ट स्किप करा, कदाचित पाचच प्रश्न तुमचे अटेम्प्ट झालेत. ओके, सो पाच सात प्रश्न तुमचे अटेम्प्ट झालेत, त्याच्यामध्ये 5 to 7 क्वेश्चन्स अटेम्प्ट झालेत. एखादा असं होऊ पण शकते यात पाचच अटेम्प्ट झाले, एखादा प्रश्न डायरेक्टच एखादा पॅसेज काय तो तुम्ही स्किप करून दिला आणि नंतर पुन्हा आला या मॅथ्स अँड रिझनिंगवरती. आता मॅथ्स अँड रिझनिंगचे असे टॉपिक्स की जे अवघड होते, 10 प्रश्न उरलेले आहेत, होऊ शकतं तुम्हाला यातनं 5 to 7 प्रश्न तुमचे काय झालेत, अटेम्प्ट झालेले आहे. ओके, सो अशा प्रकारे जर तुम्ही जर का बघितलं तर स्टँडर्डली पेपरमध्ये जर का आपण बघितलं तर असे तुमचे इजी कोणते चूज करायचे आहेत मॅथ्स अँड रिझनिंगचे प्रश्न, हे आपण बघितलं, जे रेग्युलर आहेत सो ते इन जनरल लवकर हे करायचे. ओके, सो इन जनरल हे जे मी पहिले तुम्हाला सांगितलं की जे चार कॉम्प्रेशन आपण घ्यायचे आहेत, ते या चार कॉम्प्रेशनमध्ये कोणते कोणते घ्यायचे आहेत, पहिले पर्यावरण, अर्थव्यवस्था किंवा अर्थशास्त्र, राज्यव्यवस्था पॉलिटी. ओके, अगेन चालू घडामोडी, याच्यावरती जे काही आधारित प्रश्न आहेत ते काय करायचे, ते सुरुवातीला सॉल्व्ह करून घ्यायचे. आणि मॅथ्स रिझनिंगचे जे काही प्रश्न आहेत ते मॅथ्स रिझनिंगचे प्रश्न काय करायचे, ते त्याच्यामध्ये अगेन सिलॉजिझम जे रेग्युलर येतात ते रेग्युलर पॅटर्न तुमचे पॅटर्न असले पाहिजे, खरे खोटे. आता मी याच्यामध्ये खरे खोटे अवघड होतं म्हणून म्हटलं नंतर सोडा, पण तसं खरे खोटे तुमचे जे आहेत ते आधी झाले पाहिजेत. अगेन ब्लड रिलेशन, ओके, शेकडेवारी, परमिटेशन कॉम्बिनेशन, प्रोबॅबिलिटी, हे जे तुम्ही सगळे राहणार असतील दररोज तुमच्या याच्यामध्ये येतातच, डायरेक्शन अँड डिस्टन्सेस, याचे कोडिंग डिकोडिंग, कोडिंग आणि काय डिकोडिंग, सांकेतिक भाषा, हे पॅटर्न्स तुम्ही आधी सोडवा. त्यानंतर नेक्स्ट जे आहेत कॉम्प्रेशन त्याच्यामध्ये काय, विज्ञान जे अवघडवाले आहेत त्याच्यामध्ये, अगेन इतिहास. आता आपल्या पेपरमध्ये इतिहास इजी होतं म्हणून आपण इतिहास आधी घेतलं, पण कधी कधी गावसाईसारखा पॅसेज आला तो इतिहास काय करा नंतर सोडवा, थोडं पहिले सेकंड स्लॉटमध्ये घ्या. अगेन तत्वज्ञान, मानसशास्त्र, हा पाठ काय घ्यायचा नंतर घ्यायचा. अगेन या नेक्स्ट याच्यामध्ये जे कंपल्सरी इंग्लिश आणि कंपल्सरी मराठी ते नंतरच्या स्लॉटमध्ये तुम्ही घेऊ शकता, असंही होऊ शकतं. डिसिजन मेकिंग, ओके, ते तुम्हाला सगळे सोडवायचे आहेत, त्यामध्ये सुद्धा कमी लेनचे आधी सोडवा, जास्त लेनचे काय करा नंतर सोडवा. आणि नंतर मग मॅथ्स अँड रिझनिंगचे जे काही नवीन पॅटर्न्स आहेत की जे आपण रेग्युलरली बघितलेले नाही आहेत, ओके, सेट्स थिअरी, संचावरती आधारित जरा किचकट प्रश्न याच्यामध्ये आले, सेट्स थिअरी, टाइम स्पीड अँड डिस्टन्सेस जे आहेत, काळ आणि काय, याचे ॲडव्हान्स लेवलचे जे आहेत, जसं की काळ काम, काळ आणि काय वेग, मग याच्यामध्ये पण कोणता, सो जे पायऱ्या आहेत, सरकता जीना जे आहेत, एलिवेटरचे एक्झाम्पल्स, एलिव्हेटर्स, ते मोटरसायकलिस्टचे एक्झाम्पल्स जे ते तसे एक्झाम्पल्स आहेत ते नंतर सोडवायचं, ज्याला वेळ लागतो ते एक्झाम्पल्स काय करायचे तुम्हाला नंतर सोडवायचे. तर अशा प्रकारे आपला पेपर जो आहे त्याचा काय असला पाहिजे, इन जनरल पेपर तुम्ही असा अशा वेळी काय केला पाहिजे, अटेम्प्ट केला पाहिजे. तर मित्रांनो अशा प्रकारे आपण हा पेपर अटेम्प्ट कसा करायचा हे बघितलं की हाऊ टू अटेम्प्ट द सीसॅट पेपर. आता येणाऱ्या पुढच्या लेक्चर्समध्ये आपण इन जनरल टॉपिकला टीचिंगला काय करूयात, स्टार्ट करूयात की कसे कोणते कोणते टॉपिक्स मेंटल ॲबिलिटीमध्ये आहेत, कोणते कोणते रिझनिंगमध्ये आहेत, कोणते कोणते मॅथ्समध्ये टॉपिक आहेत, या सगळ्यांचा आपण काय करूयात, अभ्यास करूयात. ओके, एक महत्त्वाची तुम्हाला हे द्यायचे की जसं मी तुम्हाला आता रेग्युलरली गाईड करणार आहे, तुम्हाला सांगितलं सगळे मॅथ्स रिझनिंग कॉम्प्रिहेन्शन हे अनअकॅडमीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर करणार आहे. तर अनअकॅडमीचा तुम्ही कोर्ससुद्धा आहेत की ज्याच्यामध्ये जी एस आणि सी सॅटचे अनेक माझ्यासारखे फॅकल्टीज आहेत की ते तुम्हाला मार्गदर्शन करत राहतील. तर त्याच्यामध्ये तुम्ही तो कोर्स जो आहे तो 1 वर्ष, 6 महिने, 2 महिने अशा वेगवेगळ्या पॅटर्न्समध्ये त्याची काहीतरी फी स्ट्रक्चर आहे. आणि तो कोर्स जॉईन करत असताना तुम्हाला जर डिस्काउंट हवा असेल तर माझा कोड आहे भूषण सी सॅट, हा माझा कोड आहे, हा भूषण सी सॅट हा माझा कोड तुम्ही यूज करू शकता आणि त्यातनं जो काही डिस्काउंट आहे त्याचासुद्धा काय करू शकता, तुम्ही फायदा घेऊ शकता. ओके, सो धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो, पुढच्या लेक्चर्सपासून आता आपण प्रॉपर टीचिंगला स्टार्ट करूयात.